पंचायतीचे 34,000 शिलकी अंदाजपत्रक, विविध विकास कामाला चालना, संभाव्य समस्याबाबत निधी राखीव। सन 2020-21 या चालू आर्थिक वर्षासाठी बोरगाव नगरपंचायतीचा राज्य सरकारकडून 16,81,75,968 रुपयांचे आर्थिक अंदाजपत्रक मंगळवारी 30 तारखेला नगरपंचायतीच्या सभेत जाहीर करण्यात आले। नगरपंचायत नगराध्यक्ष संगाप्पा ऐदमाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत नगरविकास अधिकारी परशुराम देवमाने यांनी सर्व नगरपंचायत नगरसेवकांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत जाहीर केले। त्यामध्ये वर्षापर्यंत 16,81,41,139,000 रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहे। त्यामुळे नगरपंचायत पदाधिकाऱ्यांनी 34,839 रुपयाचे शिलकी अंदाजपत्रक सादर केले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रदीप माळी होते। गतवर्षी उद्भवलेली कोरोनाची महामारी व चालू आर्थिक वर्षात निर्माण संभाव्य परिस्थितीमध्ये करण्यात येणाऱ्या विकासकामांसाठी सदरचा निधी सरकारकडून अंदाज घोषित करण्यात आला आहे। त्यामुळे सदर रकमेतून मिळणाऱ्या निधीतून सार्वजनिक कामाबरोबरच कामगारांचे वेतन, नवनवीन बांधकामे, विकासकामे, गाव स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे। पिण्याच्या पाण्याची समस्या मार्गी लावण्याबरोबरच गाव पातळीवरील प्रमुख ठिकाणी दिवाबत्तीची सोय करणे यासाठी विविध विकासकामे करण्यात येणार आहेत। उपस्थित नगरसेवकांमध्ये गावातील संभाव्य समस्यांची दखल घेऊन या समस्या तातडीने पूर्ण करण्यासाठी विचारविनिमय करण्यात आला। शिवाय संबंधित अधिकाऱ्यांना विकासकामाबद्दल सूचना करण्यात आल्या। सदर अंदाजपत्रकासाठी सर्व नगरसेवकांनी होकार दर्शवला आहे। येणाऱ्या काळात गावाचा सर्वांगीण विकास करण्याचेही या बैठकीत ठरवण्यात आले। प्रारंभी मुख्य लेखाधिकारी पोपट कुरळे यांनी स्वागत करून प्रास्ताविकात सभेपुढील विषयाचे वाचन केले। गावात होणारे अतिक्रमणयुक्त घर बांधकाम, विद्युत पुरवठा केंद्राकडून मीटरच्या माध्यमातून ग्राहकांची होणारी लुबाडणूक यासारख्या विविध विषयांवरही चर्चा करण्यात आली। यावेळी उपाध्यक्षा नसीमा मुजावर, नगरसेवक अभय मगदूम, माणिक कुंभार, अण्णा पाटील, वसंत महाजन, शिवानंद राजमाने, सुजाता पाटील, राणी बेवणकट्टी, बाबासाहेब चौगुले, शिवराई हुमण्यार, बिस्मिल्ला अफराज, अजित तेरदाळे, महिपती खोत, विष्णू तोडकर, पोपट कुरळे, पिंटू गजरे, संदीप वायंगडे, विजय चौगला यांच्यासह नगरपंचायतीचे पदाधिकारी, नगरसेवक व कर्मचारी उपस्थित होते। अजित कांबळे, KWD News, बोरगाव।